नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कृषीभूषण बाळासाहेब मराळे, मुक्काम पोस्ट शहा, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथील शेवगा उत्पादक शेवगा संशोधक शेतकरी आहे आणि गेल्या 21 वर्षापासून शेवग्याची शेती करत आहे। तर आजचा जो विषय आहे की उन्हाळी बहारासाठी पाण्याचं नियोजन कसं असावं, तर बहुतांशी शेतकऱ्यांचा हाच मोठा प्रश्न आहे की उन्हाळी बहारामध्ये जो आत्ता मार्चपासून दुसरा बहार सुरुवात झाली आहे, या मराळे शेवगा फार्ममध्ये याच्यापूर्वी आपण उन्हाळी बहाराचं नियोजन, फुलं निघण्याची प्रक्रिया याविषयीचे व्हिडिओ टाकलेले आणि बऱ्याचशा लोकांना शेतकरी बांधवांच्या मनामध्ये हे नियोजन असते की पाण्याचं नियोजनबद्दल माहिती द्या। तर मराळे शेवगा फार्ममध्ये गेल्या 21 वर्षापासून यावर खूप मोठं संशोधन झालं आहे पाणी नियोजनाचं। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की शेवगा हे मुळात हे कमी पाण्यामध्ये येणारं पीक आहे आणि बहुतांश राज्याचा जर विचार केला तर आता गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पाऊस आहे, म्हणून सगळीकडे बऱ्याचशा ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे। पण याच्यापूर्वीचा काळ जर आपण जर बघितला की उन्हाळ्यामध्ये बहुतांश राज्याच्या बहुतांश भागामध्ये पिण्यासाठी पाणी राहत नव्हतं, मग शेती नियोजन कसं करायचं। तर शेतकरी बंधूंनो, मीही आमच्या ह्या मराळे शेवगा फार्ममध्ये 21 वर्षापासून काम करतो आहे शेवग्यामध्ये। तर आमच्या हा भागही दुष्काळी भाग आहे आणि अतिशय कमी पाण्यामध्ये आम्ही शेवग्याचं नियोजन केलेलं आहे। तर त्याबद्दलची आजची आज खऱ्या अर्थाने आपण माहिती घेणार आहोत। तर त्या अगोदर जे दुसरं बहार आहे, दुसऱ्या बहाराचं जे नियोजन आपण केलेलं होतं, खतांचं व्यवस्थापन, कीडरोगाचं व्यवस्थापन, तर त्याचे रिझल्ट कसे मिळाले तर ते आपण बघू। तर यापूर्वी पण तुम्हाला मी दाखवलं तर हा मराळे शेवगा फार्ममधला हा 7 वर्ष वयाचा हा प्लॉट आहे। या प्लॉटमध्ये आपण पाहत असेल तर बघा, सगळीकडे फुलं निघालेले आहे आणि काही ठिकाणी जे शेंगा आहे सगळ्या फुलं निघालेले। हा दुसरा बहार कम्प्लिटली आता भरला आहे। जर हे बघत असेल ही ब्रँच आपण पाहिली तर ही ब्रँच पूर्णपणे हे झुटकेचे झुटके फुलांची निघालेली आहे। शेंड्यापासून या ब्रँचच्या शेंड्यापासून पाहत मी शेंड्यापासून सगळी फुलं जे असते सगळी फुलांची झुकीची झुकी निघालेली आहे। अख्खं झाड बघा। त्याच्यानंतर आपण पाठीमागं दुसऱ्या बहाराच्या शेंगांची सेटिंग पण सुरू झालेली आहे, ते पण पाहणार होते ते माझ्याबरोबर पाठीमागं जर तुम्ही आलो इकडे काही झालं होतं हे बघा। हे दुसऱ्या बहाराच्या शेंगांचं शेंगा पण सेट झालेले आहे। हे सगळं जर झाडं आपण बघितलं तर शेंगा लागलेले आहे, बघा असे झुटक्याने दुसऱ्या बहाराच्या शेंगा लागलेले आहे। तर आता या ठिकाणी शेंग पाहा तुम्ही, या ठिकाणी पूर्ण गर्द हिरवी शेंग आहे आहे जी रोहित एक व्हरायटीचा वान आहे। तर इथे जी 2 फुटाची शेंग आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे झुटक्याने दुसऱ्या बहाराची शेंगा लागली। इथे जर आपण पाहिलं तर खाली फांट्या टेकलेल्या आहेत, म्हणजे शेंगाच्या ओझ्याने हा फांट्या ज्या आहेत त्या पूर्णपणे टेकलेल्या आहेत। तर शेतकरी बंधूंनो, हेच नियोजन जे आहे पाण्याचं नियोजन आजचा महत्त्वाचा विषय आहे। पाण्याचं जे नियोजन आहे त्याबद्दल आपण बोलू। तर पाणी हे अतिशय शेवग्याला कमी लागतं आणि कमी पाण्यामध्ये शेवगवतो तर ज्या ठिकाणी ठिबक सिंचन बसवलेले आहे आपण इथं पाहता की इथे हा 7 वर्षाचा प्लॉट असल्यामुळे या ठिकाणी आपण 2 ड्रिपर बसवलेले आहे। हा प्रत्येक ड्रिपर जो आहे तो 8 लिटरचा आहे आणि मराळे शेवगा फार्ममध्ये 7 वर्षाचा हा प्लॉट असल्यामुळे इथं साधारणपणे जे आहे तर साधारणतः याचं पाण्याचे नियोजन अतिशय सोपं आहे। जर ढोबळ मानाने सांगायचं झालं तर प्रत्येक झाडाला जे आहे प्रत्येक झाडाला दररोज 5 लिटर पाण्याची गरज आहे। थोडक्यात पाण्याचं नियोजनामध्ये लक्षात घ्या की उन्हाळी बहारामध्ये प्रत्येक झाडाला प्रत्येक दिवसाला 5 लिटरची गरज आहे। परंतु म्हणजे याचा अर्थ असा झाला की 8 × 45 आठवड्याचा जर विचार केला तर प्रत्येक झाडाला आठवड्याला 40 लिटर पाण्याची गरज आहे। आता हे पाणी तुम्ही कसं देणार? मराळे शेवगा फार्ममध्ये याचं नियोजन असं असतं की आठवड्याला 39 लिटर पाणी आपल्याला द्यायचं आहे, मग आठवड्यातून 2 वेळाला आम्ही त्याचं नियोजन करतो। म्हणजे एका वेळेला सर रविवारी जर आम्ही ठिबक सिंचन चालवलं तर त्यावेळेला 20 लिटर पाणी दिलं जातं आणि परत 2-3 दिवसाचा गॅप देऊन आपण गुरुवारी परत त्याला 20 लिटर पाणी देतो। म्हणजे आठवड्याचं 39 लिटर पाण्याचं नियोजन आपण करत असतो आणि 40 लिटर पाण्यामध्ये म्हणजे आठवड्यातून 40 लिटर म्हणजे दिवसाला फक्त 5 लिटर पाणी, एवढ्या पाण्यामध्ये उन्हाळी बहाराचं मराळे शेवगा फार्ममध्ये उत्कृष्ट नियोजन होतं आणि त्या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी उत्कृष्ट माल मिळतो, चांगल्या दर्जाची क्वालिटी मिळते आणि शेंगाही भरपूर प्रमाणात लागतात। आता तिसरा गोष्ट एक आहे की इथं जर तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला डबल सिस्टीम दिसते आहे, म्हणजे ठिबक सिंचन बसवलेले आणि ठिबक सिंचनामध्ये जे हा 7 वर्षाचा प्लॉट असल्यामुळे 1.5 फुटावरती ह्या साईडला ड्रिपर आहे, दुसऱ्या साईडला 1.5 फुटावर असे 2 ड्रिपर आहे। ह्या ड्रिपरची जी क्षमता आहे ही ताशी 8 लिटरची क्षमता आहे। म्हणजे हा ड्रिपर एक तास जर आपण मोटर चालवली तर साधारणपणे 8 लिटरचं पाणी
याच्यामध्ये देतो, म्हणजे 8 × 16 लिटर होतं, म्हणजे साधारणतः 1 ते 1.5 तास आठवड्यातून जर मोटर चालू आहे तर त्याला बरोबर या साईडला 10 लिटर ह्या साईडला 10 लिटर पाणी मिळत आहे आणि त्याच्यावरती उत्कृष्ट पद्धतीचे माल आणि क्वालिटी मिळते. याशिवाय ज्या शेतकरी बांधवांकडे जे आहे पाण्याची फ्लो पाण्याने तुम्ही देऊ शकत असाल तर मराठी सागरमध्ये हे नियोजन जर पाहिलं तर आपल्याला जिथे पाणी उपलब्ध आहे तिथे फ्लोनेही देतो. तर आता फ्लो पाण्याचा उपयोग कधी करावा, ज्या वेळेला भरपूर शेंगा लागतात, म्हणजे झाडावरती दुसरा बाग पूर्ण सेट झाला, भरपूर शेंगा लागलेले आहे, भरपूर शेंगा लागलेले आहे, तर भरपूर शेंगा लागल्यानंतर त्याचं पोषण होण्यासाठी जर तुमच्याकडे पाणी अवेलेबल असेल तुम्ही फ्लोचं पाणी फ्लड इरिगेशन देऊ शकत असाल. म्हणजे दिलंच पाहिजे अशी काही आवश्यकता नाही, पण तुमच्याकडे पाणी उपलब्धता आहे तर तुम्ही भरपूर शेंगा लागल्यानंतर जर 1-2 पाणी महिन्याच्या अंतराने फ्लो सिस्टीमनं जरी दिलं तरी शेंगांचं पोषण जे आहे पोषण फास्ट गतीने शेंगा तयार होतात, म्हणजे जाडी पटापट पोषण होत असतं. आणि अशा पद्धतीने साधं सोपं पाण्याचं नियोजन आहे. ज्या ठिकाणी ज्या शेतकरी बांधवांकडे सिंचनाच्या सुविधा आहे, तर उन्हाळा असल्यामुळे काय होतं की उन्हाळा असल्यामुळे जनरली जे आहे दुष्काळी भागामधले जर पाहिलं तर पानांची संख्या कमी झाली असते. आता इकडे जर आपण पाहिलं ही झाडं तुम्ही जर पाहिलं तर यावर भरपूर फुलं आहे, शेंगा लागण्याची प्रक्रिया सुरू आहे, व पानांची संख्या जी आहे ती कमी आहे. दुष्काळी पट्ट्यामध्ये ही समस्या येते. ज्या ठिकाणी हलक्या जमीन आहे तिथं अशा पद्धतीचे पोषण दिसते. इथं हिवी जमीन आहे, काळ्या जमीन आहे, तर ते झाडं तुम्हाला ग्रीन अवस्थेमध्ये दिसते. थोडक्यामध्ये झाडं ग्रीन पानं कमी झाली म्हणून उत्पादन कमी होत नाही. शेवग्यामधली पहिली गोष्ट लक्षात घ्या की पानं कमी होत आहे, उन्हाळ्यामध्ये पानगळ होत असते, नैसर्गिक पानगळ होत असते, किंवा ज्या ठिकाणी तापमान थोडंसं जास्त प्रमाण असतं तिथं पानगळ होत असते. पानगळीचा आणि शेवगा उत्पन्नाचा एकमेकांशी फारसा काही संबंध येत नाही, हे आमचे गेल्या 15-20 वर्षाच्या अनुभव आहे. यामध्ये फक्त एक उन्हाळी बारामध्ये पाण्याचं नियोजन करा. आता ज्या ठिकाणी पाणी याहीपेक्षा कमी आहे, या काही ठिकाणी दुष्काळी भाग असेल तर यापेक्षाही कमी, 2 दिवसही पाणी देत येत नाही, तर तुम्ही 1 दिवस जरी दिलं, ज्यांच्याकडे पाणी कमी आहे 1 दिवस एकाच वेळेला जरी दिलं, तुम्ही कोणताही वार निवडा, रविवार निवडा, सोमवार निवडा, तुमच्या यानं एकदा जरी पाणी दिलं तर चालेल. आणि ज्यांच्याकडे 1 आठवड्यातून पाणी देता येत नाही त्यांनी 15 दिवसातून एकदा दिलं तरी चालेल. पण मग 15 दिवसात एकदा जर आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं असेल तर इथं जे ड्रिप इरिगेशन असतं त्याच्याखाली तुम्ही मल्चिंग करा, गवताचं मल्चिंग करा, पाष्टाचं मल्चिंग करा, मल्चिंग केल्यामुळे काय होईल की ओलावा जो आहे तो जमिनीमध्ये टिकून राहील. तर अशा पद्धतीनं आपल्याला पाण्याचं नियोजन करतात. तर शेवगा हे कमी पाण्यात येणारे पीक आहे आणि कमी पाण्यात ते आपल्याला त्यापासून भरघोस उत्पादन देतात. मुळात हे झाड जे आहे उष्णकटिबंधामध्ये वाढणारं झाड आहे, त्यामुळे याला पाण्याची गरज असते. आणि आपल्याला दोन्ही पद्धतीचं तुम्हाला मी नियोजन सांगितलं, जिथे सिंचनाच्या सुविधा ज्यांच्याकडे पाणी आहे, बहुतांशी महाराष्ट्रामध्ये यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे बहुतांशी ठिकाणी सिंचन आहे, म्हणजे पाण्याची सुविधा आहे, तर त्यांनी अधूनमधून म्हणजे महिन्यातून एखाद्या वेळेला फ्लो सिस्टीमनं पाणी द्या. उर्वरित ज्यांच्याकडे पाणी कमी त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करा. ढोबळमानानं जे पाण्याचा अंदाज मी तुम्हाला सांगितला आहे की प्रतिदिवसाला प्रत्येक शेवग्याच्या झाडाला 5 लिटरची गरज आहे, तर जमिनीच्या प्रतिनुसार ज्या ठिकाणी काळ्या जमीन आहे ते याच्यापेक्षा कमी वापर केला तरी चालू शकतो. ज्या ठिकाणी एकदम बरडी जमिनी आहे, मुरमाड जमिनीतून काय होतं की पाणी ड्रिपमधून पडलं की ते खाली पसरण्याऐवजी ते सरळ खाली जातं, या ठिकाणी थोडंसं पाणी जास्त दिलं तरी चालू शकेल. आणि पाणी नियोजनाबद्दलचं जे मराठी शेवगाव फार्ममधला हा आमचा एरिया आहे, दुष्काळी भाग आहे, शिवाय आम्ही ज्या ठिकाणी प्लांटेशन केलेलं ही मुरमाड जमीन आहे, तर अशा ठिकाणीसुद्धा आम्ही गेल्या 15-20 वर्षामध्ये पाण्याचं उत्कृष्ट नियोजन केलेलं, अतिशय कमी पाण्यामध्ये यापासून भरघोस उत्पादन मिळवलं, शिवाय एक्सपोर्ट क्वालिटी मिळवली आहे. म्हणजे एवढ्या कमी पाण्यामध्ये यापासून एवढ्याच पाण्यामध्ये आम्ही एक्सपोर्ट क्वालिटी मिळवून हा जो इथं उत्पादित होणारा मारे हा विदेशामध्ये दरवर्षी 2 बारा एक्सपोर्ट केला जातो. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ होता. पाणी नियोजन हा सर्वात दृष्टीने उन्हाळ्याच्या दृष्टीने होता आणि म्हणून पाणी नियोजनाच्या बद्दलची जी माहिती होती ती मी तुम्हाला दिलेली आहे. आजच्या व्हिडिओपुरती एवढीच माहिती. नवीन एखादा विषय घेऊन आपण परत या ठिकाणी भेटू. आता हा मार्च आहे, एप्रिल, मे, जून, जुलैपर्यंत आपल्याला शेंगांचं उत्पादन घ्या, अशा पद्धतीचं हे नियोजन होतं. आजच्या भागापुरती एवढीच माहिती. मराठी शेवगाव फार्म हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर तो सबस्क्राईब करा आणि अशीच आमचे अनुभवातली माहिती घ्या की जी तुमच्या उपयोगाची पडेल. धन्यवाद. आजच्या विषयाप्रती इथंच थांबूया. नमस्कार.